మీ గణేష్ చంద్రకాంత్ లేండివి ముక్కాం పోస్టర్ లేండివి చించాలి తాలూకా మంగళవేడ జిల్లా సోలాపూర్ सांगोलेपासून अगदी 10-12 किलोमीटरवर असलेलं आमचं गाव सांगोला हे तसं डाळिंबाचं माहेरघर त्या डाळिंबाच्या माहेरघरामध्ये सुद्धा एवढी लोकं डाळिंबाविषयी चुकीचं सांगतात ह्याचं मला इथं आल्यानंतर समजलं की बाबा लोकं काय करतात आणि काय सांगतात. आज जर आपण बहार हार्वेस्ट केला तर लगेच दुसरा एखादा जर शेतकरी आला तर सांगतो की अरे तू हे का नाही मारत तर पानगळ करणारा डायरेक्ट पानगळ करणारं ते हिरवीच पानं गळतात आणि लगेच नंतर कळी निघते. अरे बाबानो तुम्हाला हे कसं काय कळत नाही की त्या झाडाने तुम्हाला आज 10 टन माल दिला आहे त्याला जरा थोडंसं रिफिल होऊ द्या ना. मी आज गेली 4 वर्ष झालं बहार घेतो आहे. सर माझ्याबरोबर आत्ता बोललेले संभाजी सर आहेत त्यांना माहिती आहे. मी एका शाळेत नॉन ग्रँडवरती मीसुद्धा काम करत होतो. डाळिंब 2013 मी लावलं त्यानंतर सलग 4 वर्ष चारही बहार मी सक्सेसफुली हार्वेस्ट केले आहेत. यावर्षीसुद्धा जो मी आत्ताचा जो बहार आहे डिसेंबरमध्ये हार्वेस्ट केला आहे आणि त्यानंतर त्याच्या अगोदर सरांचे बरेचसे व्हिडिओ बघितले आणि सरांचे व्हिडिओ पाहत असताना मला असं जाणवलं की अरे हा माणूस एवढं कसं काय सांगू शकतो सगळं ओपन करून. एखाद्या शेतकऱ्याला जर विचारायला गेलं तर तो चुकीचं औषध सांगतो आणि सर आहेत काय यांचं यूट्यूबला कुठलं म्हणजे काय त्यांना काय कुठलं चॅनल सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे लागणार नाहीत काय नाहीत आणि हे सगळ्या गोष्टी मी हे शेतात केले तुम्ही करा मी केले तुम्ही करा. अरे का सांगतायत हे मला प्रश्न पडला. मी पहिला व्हिडिओ साधारणपणे ऑगस्ट महिन्यात काहीतरी सरांचा पहिला व्हिडिओ बघितला होता. त्यावेळेलाच मला असं वाटलं की अरे हा माणूस काहीतरी खरोखर ह्या माणसामध्ये पोटेन्शियल आहे ह्यांचं म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत किंवा तुम्ही एवढी वर्ष काम करता हे मला अजिबात काही माहीत नव्हतं. परंतु सरांचं व्हिडिओच्या शेवटी नेहमी असायचं की आमचे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत त्या संदर्भात मी कमेंटसुद्धा केले होते. सरांनी एकच व्हिडिओ अपलोड केला की ट्रेनिंग संदर्भात असा असा एक नंबर आहे आणि वरती तो नंबर दिसत होता. त्या नंबरवर मी माझा पहिला कॉल मी त्या नंबरवरती केला. मी अगदी शेतात होतो माझ्याकडे पेन नव्हतं आणि काय नव्हतं व्हिडिओ पाहत होतो मी खाली तो मातीच नाही मातीमध्ये तो नंबर लिहून घेतला आणि लगेच मी कॉल केला. बहुतेक सर मला तुम्ही माझा तो कॉल रिसिव्ह केला होता आणि तुम्ही सांगितलं की मला व्हॉट्सअपला हाय वगैरे म्हणजे काय ते तुमचं पाठवा आणि नंतर तुमचा मला कॉल आला आणि मी पहिल्या ह्याच्यात मी हो म्हणून सांगितलं. आपण एकटे जातोय हे करतोय मी संभाजी सरांना म्हटलं सर आपण येत आहेत का माझ्याबरोबर. सरांनीही एकाही मिनिटाचा विलंब न लावता येतात जाऊया जाऊया चला अगदी अशा पद्धतीनं आम्ही हे केलं. आणि झाडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझी फक्त 500 झाडं आहेत. आमचा एकदम ड्राय एरिया आहे. कशी झाडं जगवतो गेल्या वर्षीच्या दुष्काळ जो गेल्या वर्षी पडला होता त्या गेल्या वर्षी दुष्काळात झाडं कशी जगवलेत ही मला माहिती आहेत. आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी आता सर जे सांगतात तर सर सांगतात त्यातले फक्त 50% मी आत्तापर्यंत करत होतो तरी माझे बहार सक्सेसफुली हार्वेस्ट झालेले आहेत. प्रत्येक वेळी मी 60 रुपयाच्या वरती ह्या वर्षी मी 75-80 रुपयाच्या आसपास रेट घेतलेला आहे. 7-7.5 टन माल हार्वेस्ट केलेला आहे. एवढं 50% करूनसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात तो त्यात सक्सेस येतो. तर सरांनी सांगितले जे सूक्ष्म आहे मायक्रो जे नियोजन आहे ते जर केलं तर माणूस 80-90% सक्सेसफुल होतो. मी आज 8-9 टन ॲव्हरेज उत्पन्न काढतो एका एकरामधून ते 15-16 टनापर्यंत 100% जाणार मला ह्यात विश्वास वाटतो. झाडाच्या पुढं मला दुसरं काहीच दिसत नाही. माझी बायको मला नेहमी म्हणते तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही तुमचं प्रेम तुमच्या झाडावर आहे. नेहमी म्हणते तुम्हाला माझं काहीच पडलेलं नसतं झाडांकडं तुमचं एवढं लक्ष असतं तेवढं तुम्ही माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही. अगं म्हणतो तू तुझी काळजी घेऊ शकते ती त्यांची काळजी घेऊ शकत नाही. त्यांना आजार आले त्यांना काय झालं ते बघणं माझं काम आहे. त्यांना मी सांभाळतोय ते मला सांभाळतायत. जर अर्निंग नसेल 2013 माझी परिस्थिती काय होती मला माहिती आहे. 1 रुपया खिशात नसला तर तुम्हाला समाजामध्ये कोणी विचारत नाही. जर तुमच्या खिशात पैसे आले तर रोज 2 माणसं तुमच्या बागेत येतात. माझा ज्या वेळेला माल गेल्या वर्षी 70 रुपयाने मागितला त्यावेळेला रोज 4 माणसं यायचे. अरे तू काय केलं कसं नियोजन केलं कुठनं काय केलं. परंतु अगोदर तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. शाळेत जातोय काय शाळेत जातो पगार नाही पाणी नाही दे सोडून असल्या शाळा. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे DED केलं आहे BED केलं आहे त्यानंतर TET उत्तीर्ण आहे त्यानंतर अभियोग्यता चाचणी आहे त्याच्यात पण खूप सारे मार्क्स आहेत. परंतु नशिबाना साथ नाही दिली नोकरी नाही लागली. परंतु त्या गोष्टीचं मला आज खेद वाटत नाही की मला नोकरी नाही लागली. मी आज या ठिकाणी या क्षेत्रात शेती क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्याकडे जर बघितलं तर मला खूप आनंद होतो की आज एवढे तरुण लोक ह्या शेती क्षेत्रात येत आहेत.
शेती हे क्षेत्र उपेक्षित क्षेत्र आहे की लोक म्हणतात की शेतीमध्ये पैसे मिळत नाही तर ते काय करायचं आहे. 10,000 रुपयाची नोकरी असेल तर शहरामध्ये जाऊ नोकरी करू. परंतु आज मला इथं लक्षात आलं की 80% लोक हे तरुण आहेत आपल्यातले. सगळे 80%-80% लोक तरुण आहेत. 100% शेतीला पुढे दिवस चांगले येणार आहेत. आणि त्यात सरांसारखे जे फार्म DSS-सारखी जर ॲप आली डिसिजन मेकिंगची तर उद्या 100% शेतकरी सक्षम होणार आहे. शेतकरी हा लाचार राहणार नाही. तो आपलं प्रोडक्ट आहे तो ब्रँडने विकणार आहे. 100% ब्रँडने विकणार आहे. आणि त्यात सरांचा मोठा मोलाचा असणार आहे. सर मी तुमचा पहिला व्हिडिओ ज्या दिवशी पाहिला त्या दिवशी माझ्या लक्षात आलं. सरांचे सुरुवातीचे व्हिडिओ छोटे होते. त्यानंतर तुम्ही तो एक दुसरे सरांना बोललो होतं तुम्ही तो न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा एक व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तर माझ्या असं लक्षात आलं की आपण काही म्हणजे काही करतो शेतामध्ये काही त्याला काहीच म्हणजे कुठलाच बेस नाही काय नाही. सरांनी जो काल शब्द वापरला तो अगदी योग्य आहे की माकडाच्या हातात कोळीत दिलं. माकडाच्या हातात कोळीत दिलं की ते सगळं पेटवत सुटतं. तसे आपण आज या जमिनीची वाट लावत सुटलेलो आहे. सरांसारखी माणसं आज या क्षेत्रात येणं गरजेचं आहे. लोकांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. सरांनी हे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर खरोखर आपला ऋणी आहे. आभार कसे व्यक्त करावे त्याचे शब्द माझ्याकडे नाहीत. आणि इथं आल्यानंतर मला समजलं व्हॉट टू डू अँड व्हॉट टू नॉट डू. आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. काय केल्यानंतर काय होतं काय नाही केल्यानंतर काय होतं आणि ते सगळं मी माझ्या फार्ममध्ये मी करणार आहे. मला अजून 2 एकर वाढवायचे आहेत. ते सगळं नियोजन झालेलं आहे. त्या अगोदर हे ट्रेनिंग झालं हे मी खरं स्वतःला मी भाग्यवान समजतो. धन्यवाद सर.